नमस्कार। आपल्याकडे एकंदर जमीन, जमिनीचे अधिकार, जमिनीचं क्षेत्रफळ, जमिनीच्या चतुःसीमा यावरनं अनेकानेक स्वरूपाचे अनेकानेक वाद हे निर्माण होत असतात। आता ज्या वेळेला जमिनीचं क्षेत्रफळ, जमिनीच्या चतुःसीमा इत्यादी संदर्भात वाद निर्माण होतात, तेव्हा त्या जमिनीची मोजणी झाल्याशिवाय अशा वादासंदर्भात कोणतंही तथ्य हे समोर येऊ शकत नाही। मग काही वेळेला अशी मोजणी संबंधित लोक करून घेतात आणि ते तथ्य जे असतं ते कागदोपत्री समोर येतं। मात्र काही वेळेला काय होतं की अशी मोजणीच होऊन दिली जात नाही, अशी मोजणी होऊन देण्याकरता विरोध केला जातो। परिणामी जो वादाचा विषय आहे, जो मोजणीने ज्याच्या संदर्भातली तथ्य निश्चित होऊ शकतात, ती मोजणीच न झाल्याने त्या बाबतीतली तथ्य स्पष्ट होण्याची शक्यता ही शून्य होते। मग अशा वेळेला काय होतं, तर अशा वेळेला संबंधित लोकांना न्यायालयात दाद मागायला लागते आणि न्यायालयामार्फत त्या संबंधित विवादित जागेची मोजणी करून घ्यावी लागते। काही वेळेला असं सुद्धा होतं की जेव्हा एखादा जमिनीचा किंवा जागेचा वाद हा न्यायालयात पोचतो आणि त्या दाव्याच्या सुनावणी दरम्यान लक्षात येतं की या दाव्यातील वादाचा जो विषय आहे त्याचा निर्णय किंवा निकाल देण्याकरता त्या जागेची आधी मोजणी होणं आवश्यक आहे, आणि असं जेव्हा होतं तेव्हा जर त्या व्यक्ती आपसात मोजणी करून घ्यायला तयार नसतील तर कोर्टामार्फत मोजणीचा आदेश दिला जातो। थोडक्यात काय, कोणत्याही परिस्थितीत जेव्हा कोर्टामार्फत मोजणीचा आदेश दिला जातो तेव्हा बहुतांश वेळेला तिथले संबंधित भूमापन अधिकारी किंवा मोजणी करणारे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना अशी मोजणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करायचा आदेश दिला जातो। आणि असा एकदा आदेश दिला गेला की कोर्ट कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती होते आणि मोजणी अधिकारी कोर्टाचे कमिशनर किंवा कोर्टानी दिलेला आदेश या अंतर्गत त्यांच्या मोजणीचं कार्य करतात। आता कोर्ट कमिशनर किंवा कोर्टाच्या आदेशानुसार मोजणी व्हायला सुद्धा जर कोणी अडथळा केला तर मात्र त्या विरोधात पोलीस संरक्षण किंवा तत्सम सुरक्षा यंत्रणा मागता येते आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्या संरक्षणाअंतर्गत मोजणीचं काम केलं जाऊ शकतं। एकदा का ही मोजणी झाली, मोजणीचं काम पूर्ण झालं की त्याचा अहवाल किंवा त्याची संबंधित कागदपत्र ही न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जमा करणं हे अपेक्षित किंबहुना बंधनकारक असतं। म्हणून आपल्या कमेंट्समध्ये कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की कोर्ट कमिशनरनी मोजणी केली आणि त्या मोजणीची कागदपत्र जर मिळत नसतील तर काय करायचं। आता जेव्हा अशी मोजणी होते तेव्हा त्याची कागदपत्र ही दोन मुख्य ठिकाणी उपलब्ध असतात, एक म्हणजे ते भूमापन कार्यालय आणि दुसरं म्हणजे संबंधित न्यायालय। साहजिकच आपल्याला जर ती कागदपत्र हवी असतील तर त्याच्याकरता आपण भूमापन कार्यालय, तिथले अधिकारी आणि न्यायालय या दोघांकडे अर्ज करून त्याच्या प्रती प्राप्त करून घेऊ शकतो। जर भूमापन कार्यालयातनं आपल्याला प्रती द्यायला नकार दिला जात असेल किंवा टाळमटाळ केली जात असेल तर आपण माहितीच्या अधिकाराचा जो वापर आहे तोही निश्चितपणे केला पाहिजे आणि माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आपल्याला अपेक्षित कागदपत्रांच्या प्रती या मागवल्या पाहिजेत। समजा असं असेल की एखादं प्रकरण संवेदनशील असेल किंवा न्यायालयात प्रलंबित आहे या कारणास्तव आपल्याला माहिती देता येत नाही अशी जर उत्तरं आली तर आपण त्याच्याविरुद्ध अपील करावं, कारण सर्वसाधारणतः अशी माहिती दडवण्याचं किंवा न देण्याचं काहीही संयुक्तिक कारण नाही। दुसरा मार्ग, जेव्हा कोर्ट कमिशनरद्वारे मोजणी केली जाते तेव्हा त्या मोजणीचे सगळे कागदपत्र, सगळे अहवाल हे अंतिमतः न्यायालयात जमा करणं हे क्रमप्राप्त असतंच। त्यामुळे आज किंवा उद्या, लवकर किंवा उशिरा,
ते कागदपत्र न्यायालयात दाखल होणार हे निश्चित आहे. साहजिकच आपल्याला अपेक्षित कागदपत्र जर त्या कोर्ट कमिशनरनी न्यायालयात दाखल केले असतील तर आपण न्यायालयामार्फत त्यांच्या सर्टिफाईड कॉपी अर्थात साक्षांकित प्रती मागू शकतो आणि आपल्याला त्या प्रती मिळू शकतात. जर आपण त्या दाव्यामध्ये पक्षकार असाल तर आपल्याला अशा प्रती मिळण्यामध्ये अडचण येण्याचं काहीही कारण नाही. पण समजा आपण त्या दाव्यामध्ये पक्षकार नसाल, त्रयस्थ असाल, तर मात्र आपल्याला त्या कागदपत्रांची प्रत मिळेलच असं नाही. आपल्याला ती प्रत का हवी आहे हे आपल्याला तिथे सुस्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपल्याला न्यायालयातनं सर्टिफाईड अर्थात साक्षांकित प्रती हव्या असतात तेव्हा दिवाणी कायद्यानुसार किंवा एकंदर न्यायालयीन कायद्यानुसार जी मूळ कागदपत्र आहेत किंवा ज्या कागदपत्रांना निशाणी क्रमांक अर्थात एक्झिबिट दिले गेलेले आहेत अशाच कागदपत्रांच्या सर्टिफाईड कॉपी किंवा साक्षांकित प्रती देता येतात. ज्या कागदपत्रांना निशाणी क्रमांक एक्झिबिट देण्यात आलेले नाहीत असे कागदपत्र न्यायालयात दाखल जरी असले तरी त्याच्या साक्षांकित प्रती देण्याची तरतूद आपल्याकडे कायद्यात करण्यात आलेली नाही. म्हणून काही वेळेला काय होतं की आपले मोजणी संदर्भातले कागदपत्र किंवा अहवाल दाखल केले जातात मात्र त्याला एक्झिबिट दिला जात नाही. तर जोवर त्याला एक्झिबिट किंवा निशाणी क्रमांक दिला जात नाही तोवर त्याच्या साक्षांकित प्रती आपल्याला मिळू शकत नाहीत. एकदा का त्याला एक्झिबिट क्रमांक अर्थात निशाणी क्रमांक दिला गेला की आपण न्यायालयामार्फत त्याच्या साक्षांकित अर्थात सर्टिफाईड प्रती प्राप्त करून घेऊ शकता. म्हणून जेव्हा कोर्ट कमिशनरची मोजणी होते आणि आपल्याला संबंधित कागदपत्र हवे असतात तेव्हा पहिल्यांदा भूमापन कार्यालयात प्रयत्न करावा, आधी साधा अर्ज करून बघावा, त्याला दाद नाही दिली तर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून बघावा, त्याला सुद्धा जर दाद नाही दिली तर त्याच्यावर अपील करावं आणि त्याला समांतर अशी कार्यवाही न्यायालयामध्ये सुद्धा सुरू करावी. न्यायालयामध्ये जेव्हा ते कागदपत्र दाखल होतील त्यांना निशाणी आणि एक्झिबिट क्रमांक दिला जाईल, त्याच्यानंतर आपण त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती मिळण्याकरता अर्ज करावा. आपण त्याच्यात पक्षकार असाल तर आपल्याला निश्चितपणे मिळतील. आपण जर त्या दाव्यात पक्षकार नसाल तर आपण आपल्याला ते नक्की का हवं आहे हे सुस्पष्टपणे त्यांचं समाधानकारक उत्तरं दिली तर आपल्याला ती कागदपत्र मिळायची ही दाट शक्यता आहे. म्हणून एकंदर कोर्ट कमिशनरची कागदपत्र कशी मिळवायची या बाबतीत या दोन चार गोष्टी आपण कायम ध्यानात ठेवू. कोर्ट कमिशनर मोजणीचे कागदपत्र कसे मिळवायचे याची आपण आत्ता थोडक्यात माहिती पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपल्या कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्याशी संपर्क करण्याकरता माझा ईमेल ॲड्रेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, तिथे आपण अवश्य ईमेल करू शकता. धन्यवाद.